Ashish ji, Hande, please welcome. Aye. Come. Yeah. आपने क्या अलग किया आप बताएंगे हिंदी में बोलेंगे थैंक यू मराठी में बोलेंगे चलेगा आई विल ट्राई एंड ट्रांसलेट व्हाट एवर प्लीज आशीष जी हमने पहले कहाँ से हैं कौन से गांव से हैं मैं आशीष सरगाम हंडे बुट्टीपुरी वर्धा डिस्ट्रिक्ट तहसील समुद्रपुर गाँव शिवणफळ या गावी शेती घेतलेली होती माझी 6 एकर शेती आहे तिथे आणि मी जेव्हा शेती करण्यासाठी जेव्हा तिथे गेले आणि जी पारंपरिक पद्धतीने म्हणजे माझे वडीलही करत होते मी माझे आजोबा पण करत होते आणि मी पण करत होतो तर मला एकरी माझा 3 चा ॲव्हरेज येतो 3, 5 किंवा 6 वलतीच्या जर किलो मी तर 6 पर्यंत पोचलेलो होतो आणि जेव्हा असं लक्षात आलं का आपण जे खर्च करत होतो हा खर्च जो आहे आपला उत्पन्नापेक्षा जास्त चालला आहे आपल्याला प्रॉफिट नाही होऊन राहिला तर काय करायला पाहिजे याचा शोध घेता घेता मी युट्यूबवर अमृतरावजी देशमुख यांचा एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यात असं लक्षात आलं की त्यांनी 51 क्विंटल एकरी उत्पादन घेतलं होतं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की हे 51 क्विंटल घेणं शक्य आहे की नाही आहे इम्पॉसिबल म्हणजे आपल्याला डाऊटफुली असं वाटतं की 51 क्विंटल एकरी आणि आपण आज 5 न 6 वर आहोत म्हणजे हे आपले 10 पटीने कितीतरी समोर गेलेले आहे शक्य आहे का नाही ही कल्पना डोक्यामध्ये चालत होती मग कसं करायचं काय करायचं कुठून आपल्याला यांच्यासोबत संपर्क साधता येईल आणि आपलं उत्पादन वाढवता येईल आणि आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल ह्या माझ्या डोक्यामध्ये कल्पना चालू असताना मग मला अमृतरावजी देशमुख यांचा नंबर मिळाला आणि मी त्यांच्यासोबत संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला सांगितले की तुम्हाला मार्गदर्शन हवं तर कॉटन गुरु अमृत पॅटर्न मार्गदर्शन यांचं एक वर्कशॉप आहे वर्धेला यांचा प्रोग्राम झालेला होता तेव्हा मग मी तिथे त्या कार्यक्रमाला पोचलो आणि तिथे आपल्या मनात असणारे सर्व डाऊट आणि सर्व प्रकारे काय काय विधी यांनी वापरलेले आहे आणि कशा प्रकारे आपलं उत्पन्न वाढवलेलं आहे यांचे पूर्ण यांच्यासोबत प्रश्न करून आपल्या मनाचे समाधान करून पूर्ण घेऊन मी त्याच वर्कशॉप म्हणजे माहिती गोळा केली आणि आपल्या स्वतःच्या शेतीवर आलो आणि त्याच पद्धतीने ठरवलं त्याच दिवशी ठरवलं की आपल्याला यांच्या पद्धतीनुसार लावण करायची आणि योग्य प्रकार यांच्याप्रमाणे उत्पन्न वाढवायचं तर मग पुन्हा प्रत्यक्ष ऐकण्यात आणि प्रत्यक्ष कृती करण्यात हा खूप मोठा फरक असतो तेव्हा माझ्या जेव्हा मी प्रत्येक स्टेपला जेव्हा करत होतो तो पारंपरिक पद्धतीने 2x2 ची लावण यांच्या 5x7 च्या लावणी ह्या एवढं मोठं अंतर पाहून असं आवडावी असं वाटत होतो तेव्हा मी प्रॅक्टिकली करत होतो तेव्हा मला नकारात्मक म्हणजे माझ्या आजूबाजूचे परिसरातले लोक अक्षरशः माझी मूर्खात गणना करण्यात आली की जे हे अंतर आहे डिस्टन्स आहे कशा प्रकारे हे होईल का नाही म्हणजे आज आपल्या पिढ्याला काय नवीन गोष्टी जर सांगायच्या म्हटलं त्याला पहिला आधी नकारात्मक दृष्टिकोन सर्वात आधी असतो कालांतराने त्याला तो परिसरामध्ये ते लागू होतो एकाने गेलं दुसऱ्याने गेलं मग ते वाढत जात असतं तर असं करत करत मी ते लावलं आणि ते जे पद्धती आहे सूर्यप्रकाश कशाप्रकारे असतो झाडाला कशाप्रकारे आवश्यकता असतो खताचे कशाप्रकारे नियोजन करायचे झाडाला फळबांधे कशा प्रकारे वाढवायचे आणि आपलं जास्तीत जास्त उत्पादन कशाप्रकारे घ्यायचं ह्या गोष्टी मला यांच्या थ्रू माहीत पडत गेल्या आणि मी ते प्रॅक्टिकल करत गेलो आणि मग कशाप्रकारे फवारणी करायची आणि कोणत्या खताचे नियोजन कोणत्या वेळेस झाडाला कशाप्रकारे लागतात हे सर्व गोष्टी मला यांच्या वर्कशॉपमधून आणि अमृतरावजी देशमुख यांना कॉल करून मी त्यांना विचारले आणि यांनी सुद्धा मला कॉटन गुरु यांनी सुद्धा काही मार्गदर्शन करून त्यामध्ये मी आपलं उत्पन्न वाढवलं केलं ते यावर्षी मला 3 एकरामध्ये 62 क्विंटल कापत झाला काय परिस्थिती परिस्थिती 3 किंवा 4 क्विंटल त्याचं माझं अनुकरण करून यावर्षी माझ्या परिसरामध्ये 40 एकर जी प्रत्येक 40 एकर माझ्या पद्धतीने लावण करण्यासाठी तयार झालेली आहे यावर्षी सोच बदलो दुनिया बदलेगी एक कदम इन्होंने आगे लिया गया आई हैव टू प्रोग्रेस जी 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 इन्होंने बताया कि ये खेती तो इनकी फैमिली कर रही थी पहले भी पर इनको उसमें इंटरेस्ट नहीं ज़्यादा पड़ रहा था क्योंकि 3-4 क्विंटल पर एकर का यील्ड आ रहा था उसमें कुछ होने वाला नहीं था तो फिर इन्होंने तो सोच लिया था कि कुछ और करना है उसके बाद अमृतराव देशमुख का उन्होंने एक वीडियो देखा उसमें उन्होंने 51 क्विंटल पर एकर का उन्होंने यील्ड लिया था जो इसको मानने में नहीं आया ये बिलीव नहीं कर पा रहे थे कि इतना यील्ड कभी ह्यूमनली पॉसिबल हो सकता है उन्होंने उनको फ़ोन किया और फ़ोन करके उनको उनसे जानकारी ली उनके खेत पे एक बार जाके आया उससे वो कन्विंस हो गए और उन्होंने बोला कि अगर मुझे करना है तो क्या करना होगा तो अमृतराव जी ने बोला कि कॉटन गुरु अमृत देशमुख का एक वर्कशॉप है वर्धा में आप वहाँ आइए वहाँ पर हम ये टेक्निक बताने वाले हैं कि क्या आप कर सकते हैं वहाँ पर वो आए उन्होंने बेसिक
टेक्निक समझी और फिर उसकी डिटेल्स लेके अपने खेत में उन्होंने एक्सपेरिमेंट किया। आसपास के लोगों ने बहुत ही रिव्यू किया उन्हें कि ये सब नहीं होता, क्योंकि प्लांटेशन का सिस्टम अलग है। हम जो कोशिश करते हैं सूरज की एक एक किरण, हवा की एक एक लहर और पानी की एक एक बूंद कैसे ऑप्टिमली हम यूज़ कर सकते हैं, ये बहुत विशिष्ट सोइंग पैटर्न है अमृतराव देशमुख की। उसमें ऊपर तार बांधी जाती है, वो पेड़ को अपने आपके वेट को सस्टेन करने के लिए 100 बॉल पकड़ने के लिए पेड़ में भी इतनी ताकत होना, पर उसके लिए पेड़ मोटा होना ज़रूरी नहीं है। तो कुछ बहुत इंपॉर्टेंट चीज़ें अमृतराव जी ने उनसे शेयर की और वो उससे कन्विंस हो गए। आसपास के लोगों को नेगेटिव अप्रोच के बावजूद उन्होंने बोला एक साल में करके देखता हूँ, ज़्यादा से ज़्यादा नहीं होगा, 3 से 6 ही ले रहा हूँ मैं यील्ड, कौन सा ज़्यादा ले रहा हूँ। इस साल उन्होंने 30+ यील्ड लिया, आसपास अभी भी 3 और 6 के ही यील्ड चल रहे हैं। तो ये थे आशीष जी हांडे। आशीष जी हांडे आइए, फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्रीज के अगर प्रतिनिधि कोई है तो वी वुड लाइक टू अवार्ड हिम। जी मैं देख रहा था इनके प्लांट्स की हाइट और हेल्थ दोनों बहुत अच्छी है। जी इसका कोई रीजन कोई जो मैंने बताया, ऊपर तार बांधते हैं है ना, और इनका फर्टिलाइज़र मैनेजमेंट बहुत यूनिक है। हम क्या करते हैं, हम अपने बच्चों को तो न्यूट्रिशन मैनेजमेंट जानते हैं कि बच्चा जब चल नहीं रहा है तो इतना न्यूट्रिशन देना, जब तक हम उसे दाल रोटी नहीं देते, थोड़ा चलने लगता है तो थोड़ा न्यूट्रिशन बढ़ाते हैं। पर फार्मर्स का माइंडसेट अलग है इंडिया में, जैसे ही पेड़ थोड़ा बाहर बनने लगा के पूरा न्यूट्रिशन आ जाता है, उनको ग्रीनरी दिखनी चाहिए। पत्तों से पैसे नहीं मिलते, पैसे बॉल से मिलते हैं। कैनपी से सिमिलर है, यस यस इट इज कंसेप्ट इज वेरी सिमिलर, बट द की लाइज ऑल्सो इन द फर्टिलाइजर मैनेजमेंट, राइट। तो फर्टिलाइजर इंडस्ट्री से अगर अभी नहीं आए प्रतिनिधि तो हम ये अवार्ड थोड़ा बाद में लेंगे। अब कार्यक्रम आगे बढ़ाते हुए हमें जी सीड इंडस्ट्री, आई एम सो सॉरी, सीड इंडस्ट्री, फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया प्लीज कम, दे आर अवर फार्मर पार्टनर्स। आशीष जी आइए, Federation of Seed Industries of India has joined hands with us to be our farmer partner. Thank you so much, sir, for joining us in this noble task. You are requested to award this young dynamic farmer who choose to go ahead in life. Big hand to all of us. Thank you. Thank you. Thank you. Thank you.